ना किसी प्रकार की कर वृद्धि ना ही कोई नया कर। फिर भी मनपा के प्रशासक व मनपा आयुक्त डॉक्टर अभिजीत चौधरी ने वर्ष 2024 और 25 का 5,565.07 करोड़ रुपए का बजट पेश किया, जो कि अब तक का सबसे बड़ा बजट है। खास बात यह है कि गत वर्ष के प्रस्तावित बजट से इस बार का बजट 2,228.23 करोड़ रुपए अधिक अर्थात 66% अधिक का बजट है। ऐसे में स्पष्ट है कि राज्य सरकार की मेहरबानी के भरोसे मनपा ने अब तक का रिकॉर्ड बजट पेश किया है। वर्ष 2023 और 24 में 3,336.84 करोड़ रुपए का बजट तत्कालीन आयुक्त राधाकृष्णन ने पेश किया था। डॉक्टर अभिजीत चौधरी ने पत्रकारों से चर्चा में कहा कि प्रस्तावित बजट गत वर्ष की तुलना में काफी अधिक बड़ा दिख रहा है, फिर भी यह वास्तविक बजट है। वर्ष 2023 और 24 का संशोधित बजट 4,890.45 करोड़ रुपए का है। गत वर्ष के प्रस्तावित बजट से 1,552.61 करोड़ रुपए अधिक का बजट है, फिर भी उसमें से 1,234.97 करोड़ रुपए की राशि खर्च नहीं हो पाई है, जिसे वर्ष 2024 और 25 के बजट में जोड़ दिया गया है। बजट पेश करते समय स्मार्ट सीईओ पृथ्वीराज पीपी, मनपा के अतिरिक्त आयुक्त डॉक्टर सुनील लहानी, आंचल गोयल, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सदाशिव शेलके, उपायुक्त निर्भय जैन, रविन्द्र मिलावे आदि प्रमुख रूप से उपस्थित थे। लोकसभा चुनाव की आहटों के बीच मनपा का बजट पूरी तरह चुनावी नजर आया। इसमें किसी भी प्रकार के कर में बढ़ोतरी प्रस्तावित नहीं है। इतना ही नहीं, हर विभाग में खर्च को बढ़ा दिया गया है। विकास कार्यों पर खर्च के लिए राज्य सरकार ने जिस दिलदारी से दिल खुल कर दिया है, उसी तर्ज पर मनपा भी खुलकर खर्च के लिए तैयार खड़ी है। 2023-24 ओरिजिनल बजटच्या तुलनेमध्ये सुधारित बजेटमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती, कारण की शासकीय ग्रँट ज्या आहेत त्या आपल्याला 23-24 मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्राप्त झाल्या, तसेच प्रशासकीय मान्यता सुद्धा प्राप्त झाल्या असल्यामुळे 24-25 मध्ये सुद्धा काही ॲडिशनल गव्हर्नमेंट ग्रँट ज्या आहेत त्या आपल्याला येणं अपेक्षित आहे। तसेच मनपाच्या मार्फत उत्पन्न वाढीसाठी पण प्रयत्न केले जाणार आहेत। या सर्व कारणांमुळे जे आपलं बजेट आहे ते 23-24-25 जे आपलं प्रस्तावित बजेट आहे ते साधारणतः 5,565 कोटीचं झालेलं आहे। याच्यामध्ये 41.34 कोटीची हे शिल्लक राहणार आहे असं आपलं बजेट आहे। विचारत शासकीय ग्रँट्स बरोबरच आपण मनपाचं जे उत्पन्न आहे ते सुद्धा वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहोत। आपले जे मेजर सोर्सेस आहेत मालमत्ता टॅक्स म्हणजे प्रॉपर्टी टॅक्स जो आहे तो, त्याचबरोबर टाउन प्लॅनिंगमधनं प्राप्त होणारे उत्पन्न, बाजार, स्थावर विभाग, आपलं पाणी पुरवठा विभाग, या सर्व विभागांमार्फत जे उत्पन्न आहे त्यासाठी वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत। जरी आपले प्रॉपर्टी टॅक्सचे रेट्स आपण वाढवलेले नसते तरी अधिकाधिक ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या आपल्या टॅक्स नेटमध्ये येतील आणि एफिशियंटली टॅक्स कलेक्शन केलं जाईल असं आमचं नियोजन आहे। येणारे जे आपले शासकीय ग्रँट्स असतील किंवा आपलं स्वतःचं बजेट आहे त्याच्यामधनं अनेक आपण जे विविध विकासात्मक कामं जी आहेत ती घेतो आहोत। ती घेत असताना शहरातल्या प्रत्येक घटकाला म्हणजे एक पायाभूत सुविधा ज्या आहेत त्याच्या इम्प्रूव्हमेंटसाठी, त्याचबरोबर नागरिकांना जे आपण विविध सुविधा उपलब्ध करून देतो म्हणजे एज्युकेशन असेल, हेल्थ आहे, गार्डन डिपार्टमेंट आहे, त्या इम्प्रूव्ह करण्यासाठी, तसेच समाजातील प्रत्येक घटकाला म्हणजे मग महिला बाल कल्याण असेल, दिव्यांग बंधू असतील किंवा आपले मागासवर्गीय कल्याण निधी असेल, स्लम विभागाचा निधी असेल, या ठिकाणी आपण भरीव वाढ केलेली आहे। तसंच शहराच्या पर्यटन इम्प्रूव्हमेंटसाठी, तसेच स्पोर्ट्स आणि सांस्कृतिक विकासासाठी म्हणून सुद्धा यावेळेस आपण बजेटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ केलेली आहे। शहराच्या सौंदर्यीकरणासाठी सुद्धा बजेटमध्ये आपण तरतूद ठेवलेली आहे। जे विविध शासकीय योजनांमध्ये मनपाचा जो स्व हिस्सा आपल्याला देणं अपेक्षित असतं, ज्याच्यामध्ये अमृत 2 योजना असेल, SBM असेल, जायकाचा जो आपला सिवरेजचा प्रकल्प होणार आहे तो असेल, अशा मेजर योजनांमध्ये मनपाचा जो स्व हिस्सा आहे तो सुद्धा आपण त्याची तरतूद देखील आपल्या बजेटमध्ये केलेली आहे। एकूणच हा बजेट जो आहे आपल्या शहराला एक बेटर इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरिकांना अधिक बेटर सुविधा आणि क्वालिटी ऑफ लाईफ मिळेल याच्यासाठी आम्ही त्या दृष्टीने या बजेटमध्ये प्रयत्न केलेले आहेत। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहट के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।